माता आणि बालकांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीनं गर्भवती महिला आणि स्तनदा मातेला सहज आहार घेण्यास प्रोत्साहित करून त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी आणि जन्माला येणाऱ्या नवजात बालकांचंही आरोग्य सुधारावं यासाठी केंद्र शासनाच्या महिला आणि बाल विकास मंत्रालयानं प्रधानमंत्री मातृवंदना योजना देशभरात लागू केली आहे. अहमदनगर शहरातील धरती चौकात एकत्र कुटुंबात राहणाऱ्या अश्विनी हरबा आणि अंजली हरबा या दोघींना प्रधानमंत्री मातृवंदना योजनेतून प्रत्येकी 5,000 रुपयांचा लाभ मिळाला आहे. अहमदनगर महापालिका हद्दीतल्या 13,872 प्रथम गरोदर असणाऱ्या मातांना या योजनेतून लाभ मिळवून देण्यात आला आहे. योजनेतून मला 5,000 रुपयांचा लाभ मिळाला. त्यातून मी माझ्या बाळासाठी, माझ्या पोषक आहारासाठी, त्यातून मी कडधान्य, फळ, दूध यासाठी मी त्या 5,000 रुपयांचा वापर केला. त्यासाठी बाळाची चांगली वाढ होण्यासाठी मी त्याचा वापर केला. आणि आशा वर्कर यांनी आम्हाला ती प्रोसेस सगळी समजून सांगितल्यानंतर सगळे फॉर्म जमा केले, कागदपत्री सगळं झाल्यानंतर आम्हाला 3 टप्प्यात ते पैसे मिळाले. पंतप्रधान मातृवंदना योजनेतून मला 5,000 रुपये मिळाले. त्याचा वापर मी माझ्या व माझ्या बाळासाठी आहारासाठी त्याचा वापर केला व केंद्र सरकारचे मी आभार मानते.